काळे आणि सन्माननीय गुलाबताते झेंडे ग्रामपंचायत सदस्य या दोनही मान्यवरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक अमितदादा झेंडे फाउंडेशन दिवे यांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. योगेश बाप्पू काळे आणि गुलाबताते झेंडे ग्रामपंचायत सदस्य यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. सरपंच अमितदादा झेंडे फाउंडेशन दुबे यांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. बस सामन्याला खऱ्या अर्थानं सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झाली. पहिलं षटक सुरू झालंय. चला दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आहेत का? पाच षटकांचा सामना आहे. प्रथम तर आपण पाहतो क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजलं गेलंय. चांबळी चाम्स हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी आपण पाहतोय साकुर्डे रिबेल्स हा संघ फुलंदाजी करतोय. यावेळेस स्क्वेअर लेगला खेळ आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर की आत नक्कीच कळेल आपल्याला. थांबवलंय खरं तर चेंडू आतमध्ये. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तीन धावा इथे रोखू शकला नाही. तीन धावा मिळाल्यात आणि तीन धावेच्या साईड आपण पाहतो धावफल पुढे गेलंय. धावफलकावरती आहे चार धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना बाइक मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून चंडूसर सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. खंड खडी चौकार चार. एक चौकार आलाय. चौकाराच्या साईड आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचलंय. नऊ धावा धावफलकावरती आहेत. कसं पहिल्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज आबा. आपण पाहतो पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आला. एक चांगली गोलंदाजी खरं तर सुरू होती. दोन मोठे फटके खेळायचा प्रयत्न आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजानं केला. एक चौकार तिथे आला आणि पहिलं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले. धावफलकावरती आहेत. नऊ धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. तर षटक क्रमांक दोन ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज कोण आहे? परशुराम. परशुराम गोलंदाजी वरती आलाय. डावकरी हाताने गोलंदाजी करतोय. बराचसा बरकटलाय आणि मेनपंच स्वप्नील भोसले सरांचा इशारा आलाय. वाईटची घोषणा नक्कीच होईल. अवंतर धाबेनं धावफलक पुढे पोहोचलाय. दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचेल. दहा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खरं तर सायंकाळ 17 शेवटचा आणि अंतिमचा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. कुठेतरी शेवटच्या सामन्यामध्ये आपण प्रेक्षकांची गर्दी देखील वाढताना पाहतोय. त्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सायंकाळ 17 मनापासून मनपूर्वक स्वागत असेल. पुढे सरसावत खेळवता. डीफ लॉंग ऑन लॉंग ऑफ लाईफ क्षेत्ररक्षक समोर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस. थांबवलं चेंडू. येथे एक थाव घेतली. दोन घेतल्यात आणि दोनच्या साईड आपण पाहतो धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. सरपंच अमितदादा झेंडे फाउंडेशन आणि सरपंच चषक 2021 अर्थात पुरंदर प्रीमियर लीग ते एक देखणा आणि नेटका आयुष्यात आपण पाहतो. यावेळेस मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. चेंडू फरार सीमारेषेच्या बाहेर चौकार. इथे चौकार आलाय. चौकाराच्या साईड आपण पाहतो धावफलक पुढे गेलाय. 16 धावा धावफलकावरती आहेत.
ओहो यावेळेस फ्लोर लेनचा चेंडू बॉटम हँडचा वापर केलाय, खांडून काढला चेंडू. सरळ आपण पाहतोय क्षेत्ररक्षक समोर आहे डिफ लॉंगॉनचा, चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती पाहायला मिळालं आणि फेक देखील तितकीच अचूक आपण पाहतोय. दोन धावा अडकी जिथे मिळतील आणि दोन धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. खरंतर एक आव्हान उभं करण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये असणारा, एक चांगलं टार्गेट खरंतर सेट करायचंय हा प्रयत्न नक्कीच फलंदाजी करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. खरंतर आव्हानं तरी येतच राहतील, पण जिंकेल तोच जो त्याचा सामना करेल. आणि तो सामना करण्यासाठी आपण पाहतो नक्कीच खरंतर एक आव्हान उभं करण्याचा प्रयत्न फलंदाजांचा नक्कीच आहे. कोणत्याही परिस्थितीत माघार न घेणं हाच आपल्या यशाचा पासवर्ड असतो. परिस्थिती कुठली असू द्यात, फक्त त्या परिस्थितीशी तोंड द्या, परिस्थितीचा सामना करा आणि परिस्थितीतून सामना करत विजयाच्या दिशेने ती वाटचाल करत राहा. वाईट चेंडूची घोषणा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येईल, परंतु परिस्थितीवरती मात करत असताना माघार घेऊ नका. आणि माघार जर घेतली नाही तर तो यशाचा पासवर्ड नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. एक चांगलं खेळ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओ वा, आउटस्टँडिंग मॅग्निफिसियंट ड्राईव्ह, चेंडू सरळ एक टप्प घेईल सीमारेषेच्या बाहेर येण्यासाठी, खणखणीत चौकार 4 रन. योग्य नियोजन, प्रचंड कष्ट आणि अपयशातून जिंकण्याची वृत्ती, यातून आपले ध्येय साध्य करता येणं गरजेचं आहे. अरे क्रिकेटचा खेळ आहे अपयश कधी ना कधी मिळत असतं. किती चांगला खेळ तर खेळाडू असून त्याला अपयशाला सामोरं जावंच लागतं, कारण क्रिकेटचा खेळ आहे. कारण अनिश्चितेने भरला एक विस्मयकारक खेळ आपण म्हणत असतो, द ग्लोरियस गेम ऑफ अंट्रन्सी. डीप अस्ट्रॅकवर सेंडू सीमारेषेच्या बाहेर, खडखडी चौकार 4 रन. एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला साकुर्डे रिबेल्स या संघाची पाहायला मिळेल. खरं कुठेतरी आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये आज तिसऱ्या दिवसामध्ये खरं सासवड ब्लास्टर संघानं तिन्हीच्या तीनही सामने जिंकले आणि सुपर 8 मध्ये एक दिमागदार प्रवेश नक्की सासवड ब्लास्टर संघाचा आहे. आणि दुसरा कुठला संघ आता जाईल नक्कीच आपल्याला समजेल. मला ते कदाचित आणि दौंडस ड्रॅगन्स हा संघ देखील सुपर 8 मध्ये त्यांनी प्रवेश केला. यावेळेस बराच मोठा गॅप आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, चेंडू फरार सीमा रेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार 4. चौकार आलाय, चौकाराच्या साह्याने आपण पाहतो धावफलक देखील पुढे पोहोचला, धावफलकावरती जाईल. मी 31 धावा धावफलकावरती आहे, षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एक चांगली सुरुवात खरं तर दोन्ही फलंदाजाने केली, अजून कुठलाही फलंदाज बाद नाही. ओ यावेळेस पांगावर येणारा चेंडू ग्लान्स केला लेक आणि चेंडू साईल्स सरळ सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार.
आणि चौकार आलाय, चौकाराच्या साईकडे धावफलक देखील उंचावलं गेलंय. 35 धावा धावफलक वरती षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एक चांगली सुरुवात खरतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये संघ आहे, त्या विकेट साठी शोधकार्य नक्कीच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये घेतोय. खरं पायावरती अतंड आला होता, पायचे धाव घेतली, ते एक धाव घेतली आणि एक धावीने धावफलक जाईल पुढे. धावफलक वरती आहेत 36 धावा धावफलक वरती आहेत. पाडेख क्रिकेट रसिक सामन्याचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. जिथे जागा मिळेल तिथून त्या जागेवरून नक्की सामन्याचा आनंद घेत आहेत. समोरच्या बाजूला आपण पाहतोय रोडवरून देखील अनेक प्रेक्षक वर्ग गाड्या थांबून सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. बापुडे सरसावत खेळ होता कव्हर पॉइंटला, शतरक्षक थांबवतोय चेंडू. एक सिंगल इथं घेतली आणि सिंगलच्या साईड धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती 39 धावा षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. खर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी असतात, अडचणी येतात, परंतु आयुष्यातल्या अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी कधीच येत नाहीत. तर ते आपल्यामध्ये जी क्षमता आहे, जी लपलेली क्षमता आहे, त्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतात. म्हणजे क्रिकेटमध्ये देखील पहा, काही चेंडू भेदक असतात, कुठेतरी चांगले चेंडू असतात, परंतु त्या चांगल्या चेंडूंना आपल्याला सन्मान देणं गरजेचं आहे. परंतु जर तुम्ही चांगल्या चेंडूवर देखील एखादा मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला तर कदाचित तिथे धोका होऊ शकतो. त्यामुळे क्रिकेटमध्ये चांगल्या चेंडूला सन्मान देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना मग मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण खेळ होता. म्हणजे संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडा, जिंकला तरी इतिहास आणि हरला तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि ती संकट नक्कीच आता पिलवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये नक्कीच खेळाडू करत आहेत. यावेळेस पहा, पायावर येणारा चेंडू फक्त ग्लान्स करून दिलाय. पायचे मिड विकेट मधला शतरक्षक वेगात आला, चेंडूवरती चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. केवळ सिंगल इथे घेईल आणि सिंगलच्या साईड आपण पाहतोय धावफलकावरती जाईल. 42 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना सन्माननीय पांडुरंगजी कोलते साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. कदाचित बादशाचा खेळ पाहण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी आहेत. प्रतीक मैदानाच्या आतमध्ये खेळतोय मामा, तिथे सामन्याचा आनंद घेत आहेत. कव्हर पॉइंट मध्ये चेंडू गेला होता, शतरक्षक तिथे होता, परंतु खराब शतरक्षण, थोडस चेंडू सुटला. आता तोंड पायचे पाठीमागे आपण पाहिलं, डीप कव्हर मधून शतरक्षक पोहोचला आणि एक चांगलं शतरक्षण तिथे पाहायला मिळालं. एक थाव तिथे घेतली आणि दोन घेतल्या आणि दोनच्या साईड आपण पाहतो धावफलक देखील पुढे पोहोचलंय. धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 44 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना खरं तर पाच षटकांचा सामना आहे. पायचे बराच आखू टाप्याचा चेंडू होता, बराचसा शपल होऊन खेळला, तीन स्टंप सोडून दिले होते. बॅटवरती चेंडू आला नाही, बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव इथे मिळेल आणि एक धावेच्या साईड आपण पाहतो धावफलक पुढे जाईल. 45 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत.
पहा खूप टप्प्याचा झेंडू होता, पूल करायचा प्रयत्न आपण पाहतोय. इथं शतरक्षक समोर आहे, चांगलं शतरक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. कसं क्रिकेट आपल्याला कोणताही खेळ खेळत असताना तुम्हाला मेहनत, कष्ट, जिद्द आणि चिकाटी या सगळ्या गोष्टींना खर तर आपण पाहतोय. जो पाणी पाणी से नाहीगा वो सिर्फ लिफास बदल सकता है, लेकिन जो पसीने से नाहीगा वो इतिहास बदल सकता है. षटक चौथं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. अंतिमचं आणि शेवटचं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होईल. आणि अंतिमच्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज. अंतिमच्या षटकासाठी आपण पाहतोय आता गोलंदाज. यावेळेस पहा फुल ओव्हर लेंथचा चेंडू खांडून काढला होता समोर शतरक्षक टीप लॉंग ऑन मध्ये सेल टिपला आणि पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. ते हे 40प्रत्येकी एक दमदार खेळ आपण पाहिली. 12 चेंडू मध्ये 25 धावींची, 13 चेंडू 25 धावींची खेळ केली आणि एक अफलातून खेळ करत आता पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. ना पूछो कि मेरी मंजिल कहां है, ना पूछो कि मेरी मंजिल कहां है, अभी तो सफर का इरादा किया है, ना हरूंगा हौसला उम्र भर, ये मैंने किसी से नहीं खुद से वादा किया है. खर आधी स्वतः ठरवा आपल्याला काय करायचंय. आपले हौसले बुलंद असणं गरजेचं आहे. अंतिमचा आणि शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाखो फुलर लेनचा झंडू खांडून काढलाय. डीफ लॉंगांचा दर्शक आपण पाहतोय. आणि संघाचं अर्धशतक देखील पूर्ण होतंय. 50 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 50 धावा धावफलकावरती लागले गेलेत. फार बराचसा अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. सातत्यानं या प्रकारचे फटके खेळण्यासाठी आपण पाहतोय फलंदाज प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. आणि तो प्रयत्न कुठेतरी या चेंडूवरती तो अपयशी ठरला. पायावरती चेंडू येते, एक लेग बायच्या स्वरूपात एक धाव घेतली, बॅक्स टू बॉलर खेळला होता, सरळ बॅटनं स्ट्रेट डाईव्हचा फटका, दोन शतरक्षक भिंतीसारखे आडवे झालेत आणि एकानं तो चेंडू थांबवलाय. एक चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. धाव घेतली इथे, दोन धावा घेतल्या, दोन धावेच्या साईकडे आपण पाहतो धावफलक पुढे गेलंय. 53 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू असतात. खरं तर शेवटचं षटक होतं हाणामारीच होतं. आणि या षटकात पाहिजे एक मोठाले फटके खेळण्याचा प्रयत्न पहा फुलंदाजानं मैदानाच्या आतमध्ये केला, परंतु जास्त मोठाले फटके आले नाही. इथे दोन्ही फुलंदाज धावून धावा मैदानाच्या आतमध्ये घेत आहेत. म्हणजे जशा मिळतील तशा धावा घेण्याचा प्रयत्न नक्कीच फुलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. आणि कदर एक 5 षटकामध्ये एक चांगला धावफलक उभा करण्याचा प्रयत्न होता. षटक संपलं, 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. धावफलकावरती बनवल्यात 56 बनवल्यात, 57 धाव्यांचं लक्ष नक्कीच ठेवलंय. 5 षटकांमध्ये 57 धावा हे विजयाचं लक्ष असणार आहे. चांबळी चॅम्प्स या संघासमोर एक मोठं लक्ष नक्कीच आता ठेवलेलं आहे. पाहिजे त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना, त्या धावांचा पाठलाग करत असताना नक्कीच हिंमत पुढा पाहायला मिळेल. खरं तर या मैदानावरती आपण पाहिलं 6 षटकांमध्ये कुठेतरी 65-70 पर्यंत, 65-70-50-55 अशा प्रकारचा धावफलक उभा राहतोय. प्रत्येक सामन्यात अशा प्रकारचा धावफलक उभा राहिलेला आहे. परंतु जास्त धावा 70 च्या पुढे
कालपासून मी पाहिलं की कोणताही कुठलाही संघ 70 पुढे धावा कोणत्याही संघाने बनवल्या नाहीत, परंतु आता 5 षटकांमध्ये 56 बनवल्या, 57चं टार्गेट दिले आणि पाहिजे ते लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथे तुम्हाला पुन्हा एकदा हिंमत ती ताकद अरे किती ते पाण्याला लावावं लागणार आहे. त्या धावेंची सर करण्यासाठी धावांचा डोंगर जरी उभा राहिला असला तरी ते डोंगर फोडण्यासाठी आता चांबळी चाम संघ देखील आता प्रयत्न करेल. आणि त्या धावांचा पाठलाग ते सर करण्यासाठी हिंमत देखील असणं गरजेचं आहे. तू फक्त एकदा हिंमत कर अवघा आकाश कवेद्दर, तू फक्त एकदा हिंमत कर अवघा आकाश कवेद्दर, हे जग तुझंच आहे तू जगाला सर कर. हजारदा हरलास तरी कुजत कधी बसू नकोस, अपयशाने खचू नकोस, जिंदगीवरती रुसू नकोस. मित्रा हे जीवन जगण्यासाठी तू जीवनावरती प्रेम कर, हे जग तुझंच आहे तू जगाला सर कर. त्या धावींची सर करण्यासाठी आपण पाहतोय दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. उद्या देखील आपल्याला 4 संघ मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. उद्या देखील 6 लढती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जेजुरी जागवार, त्याचप्रमाणे दुबळे थंडर्स, पिसावरे वॉरियर्स, देंडेवाडी रायडर्स, हे 4 संघ आपल्याला उद्या डकीज मैदानावरती पाहायला मिळतील. पहिला सामना उद्या सकाळी 9:30 जेजुरी जागवार आणि हिवरे थंडर्स या दोन संघादरम्यान आपल्याला पहिला सामना उद्या सकाळी पाहायला मिळणार आहे. चला वेगात खेळा विनंती असेल. शेवटची 5 षटक आता शिल्लक आहेत, 1 डाव संपलाय. दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. ते 57 धावेंचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. चला क्षेत्ररक्षक पटकन क्षेत्ररक्षक सदवा साकुर्डे रिबेल्स क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये सजलं गेलंय. 11 मावळे मैदानाच्या आतमध्ये आलेत. चला पंच सामना सुरू करून घ्या विनंती असेल वेळ. फक्त सामन्यामध्ये औपचारिकता आहे. कदाचित दोन संघ पोचलेले आहेत सुपर 8 आजच्या दिवसातले दोन संघ पोचलेत. एक सासवड ब्लास्टर आणि दुसरा म्हणजे दौंडस ड्रॅगन्स, हे दोन संघ आपण पाहिलं सुपर 8 पोचलेले आहेत. शेवटचा आणि अंतिमचा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना एक चांगला धाव फलक मैदानाच्या आतमध्ये उभा केलाय. 57 धावेंचं टार्गेट ठेवलंय आणि ते धावांचा पाठलाग आता नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. चांबळी चाम्स 30 चेंडू आणि 57 धावा हे लक्ष आता समोर असेल तर पाहिजे. पहिल्या षटकासाठी गोलंदाज कोण आहे? प्रज्वल. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतोय. दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत मला वाटतंय बशीर आणि कैलास. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येईल. 57 धावेंचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलेत. चला सर सामन्याला सुरुवात करा विनंती असणार आहे. पहिला चेंडू जमिनी समांतर होता डीप ॲस्ट्रा खेवर मध्ये, दुसरं जाईल सीमा रेषेच्या बाहेर खणखडी चौकार 4 रन.
चौकराडा सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झाली. खरंतर कैलासच्या बॅटमधून तो पहिला चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिली दोन षटकं ही पॉवर प्लेची आहेत आणि पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आपण पाहतो दोन शतरक्षक सीमारेषेवरती असताना इथे गॅप शोधला होता, गॅप हुडकला आणि एक चौकार आलाय. पुढे एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. शतरक्षक मिडविकेटमध्ये आहे, चांगलं शतरक्षण. केवळ सिंगल इथे मिळेल आणि सिंगलच्या साईकडे आपण पाहतो धावफलक पुढे गेलंय. पाच धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. तिसऱ्या दिवसातला हा शेवटचा आणि अंतिमचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरं तर बरंचसा शांत सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि अगदी शांत पद्धतीनं नक्कीच फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत आहेत. रिव्हर्स रिव्हर्सचा अटेंड होता, फसलाय. मला वाटतंय थोडासा अंगावरती चंडू आला, बॅट बॅट कट झालेला चंडू होता थोडासा आणि पागावरती एक सिंगल तिथे घेतली. एक सिंगलच्या साहेड धावफलक पुढे पोचलंय. धावफलकावरती सहा धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. ओ थोडासा स्लोर होता, त्या डेस्टनचा वेध घेतला चेंडून. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. रोमियो रोमियो पहिला फलंदाज पास झालाय कैलास. आपण पाहतोय सरळ बॅटनं खेळलाय. शतरक्षक समोर आहे, वायडेश लॉंग ऑफ. आपण पाहतोय शतरक्षक समोर आलाय, चांगलं शतरक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. केवळ सिंगल आणि सिंगलच्या साईड आपण पाहतोय धावफलक पुढे पोहोचलंय. सात धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं अजूनही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रसाद मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहिजे प्रसाद आता इथून पुढे त्या विजयाच्या दिशेने आपल्या संघाला नक्कीच घेऊन जाण्याचा प्रयत्न त्याचा असणार आहे. बॅकवर्ड पॉईंटमध्ये आपण पाहतोय शतरक्षक तिथे तैनात आहे. चांगलं शतरक्षण करण्याचा प्रयत्न होतात. हातातून चेंडू सुटला आणि एक धाव लगेच प्रतिस्पर्धी संघाने घेतली आणि धावफलक पुढे गेलाय. नऊ धावा धावफलकापर्यंत पूर्ण होत आहेत. चला पुढचं समीकरण ऐकण्यासाठी मी तुम्हाला पुढे एकदा घेऊन जाईल आमचे सहकारी सहाय्यक समालोचक अनिकेत गुंजाळ सरांकडे. तोपर्यंत धन्यवाद. अकाल मृत्यू से ओ मरे जो कर्म करे चांडाल का. अकाल मृत्यू से ओ मरे जो कर्म करे चांडाल का. काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का. जय शिवराय. मित्रांनो जाऊया मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळचं सत्र मैदानाच्या आतमध्ये रंगलं जाते. सामना क्रमांक अंतिम एका बाजूने आपण पाहतोय चांबळी संघ, तर दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर चांबळीच्या विरोधात मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय साकुर्डे रॉयल्स. हा संघ मात्र मैदानाच्या रिबेल्स हा संघ पूर्णपणे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कारकिर्द करताना पाहायला मिळेल. अंतिम संघ औपचारिकता असणारा असा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. केवळ मात्र आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये दोन संघ तर जाऊन पोचले तर थेट सुपर एटमध्ये. पहिल्या दिवशी दोन संघ गेलेत, दुसऱ्या दिवशी दोन संघ गेलेत, आज देखील दोन संघ जाणार आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील दोन संघ आपल्याला निश्चित रूपाने सुपर एटमध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळतील. धावफलकावरती जाऊया. दुसरं झटक प्रगती पथावरती असताना बारा धावा धावफलकावरती. हा चेंडू पहा जमिनी समांतर फटका त्या ठिकाणी घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल. एक सिंगल घेतली आहे. धावफलक एका धावेने वाढेल आणि धावफलकावरती जर पाहायला गेलं तर निश्चित रूपाने 13 धावा पाहायला मिळत आहे. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. 56 धावा निश्चित रूपाने बनवल्या गेल्या होत्या.
त्यानंतर 57 आता बनवायचे आहेत. कशा प्रकारे कुठून काढल्या जाणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. हा चेंडू पास सीमारेषेच्या अगदी जवळपास शर्यत मात्र लागली जाते. चेंडू मात्र सीमारेषेच्या अगदी जवळपास अडवला जाईल तोपर्यंत साज बाज आणि ताज अशा तीन धावा निश्चित रूपाने फळून पूर्ण केल्या जातील. तीन धावसंख्येने धावफलक देखील वाढते. धावफलकावरती 16 धावा आहेत. 16 इतिहास फार मोठा आहे मित्रांनो. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आपण पाहतो ह्याच गावामधून ह्याच घाटामधून दिव्याच्या नगरीमधून पूर्णपणे जात असतो. आणि त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 16 ज्ञानेश्वरी आपल्या समोर ठेवली आणि वयाच्या 22 समाधी घेतलेली आपण देखील पाहिलेली. हाय चेंडू पहा येतोय घरपूस समाचार. कणकणी चौकार 4 चौकाराच्या मदतीने धावफलक. धावा बशीर स्ट्राईकच्या दिशेने मात्र आता आक्रमणावरती उतरलाय. हा चेंडू देखील बिग ब्लास्ट केलाय आणि बंदुकीतून गोळी सुटावी असा खनखरी वरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा 57 धावांचा पाठलाग करत असताना झालेला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय प्रगती पथावरती दुसऱ्या क्रमांकाचा संपलाय. तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाणार. 5 षटकांच्या लढती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रंगल्या जात आहेत. परंतु आता आक्रमण कोण चढवणार हे देखील पाहणं गरजेचं. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष करावा लागेल कारण हा खेळ क्रिकेटचा आहे. क्रिकेट म्हणलं की प्रयत्न आले, क्रिकेट म्हणलं की पराकाष्ठा आली, क्रिकेट म्हणलं की नाव लौकिक आलं, क्रिकेट म्हणलं की निश्चित रूपाने गावाचं नाव आलं आणि गावाचं नाव आलं की निश्चित रूपाने अभिमान देखील आला आणि तो खेळ म्हणजे क्रिकेट आपण मैदानावरती अनुभवतोय. धावफलकावरती शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 33 धावा. 18 चेंडू 33 बनवायच्यात. 12 चेंडूंमध्ये जर पाहायला गेलं तर 24 धावा बनवल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज षटक क्रमांक 3 निमिष लोंढे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. निमिष लोंढे गोलंदाजी मार्कवर आला गेला. स्ट्राईकवरती प्रसाद आपण पाहतोय. एका बाजूने आपण पाहिले सलामीला मात्र जी जोडी आली होती एका बाजूने बशीर होता दुसऱ्या बाजूने कैलास देखील होता. परंतु कैलासला थोडंसं स्वस्तात परत त्याच्यामध्ये निश्चित रूपाने यश आले. अवघ्या 5 धावसंख्येवरती कैलास बाद होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र सुंदर पार्टनरशिप या दोन फलंदाजांची देखील पाहायला मिळते. 24 धावा ज्या आत्तापर्यंत 2 षटकांमध्ये कुठून काढल्यात. शेवटची चेंडू 18 आणि विजयासाठी 33 धावींची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव जे केले जात आहेत. क्रिकेट म्हणलं की बदलाव आलेच, बदलाव म्हणलं की निश्चित रूपाने क्रिकेट आलंच आणि ते बदलाव करणं देखील शनुशनी गरजेचं असतं कारण गोलंदाजाला निश्चित रूपाने माहीत असतं कोणत्या प्रकारची फील्ड मात्र सजवायची असते. आणि त्यानंतर यष्टी रक्षक देखील अनेकदा आपण पाहतो निश्चित रूपाने फील्ड पूर्णपणे सजवत असतो. क्षेत्ररक्षण जर पाहायला गेलं तर अतिशय दर्जेदार पूर्णपणे पाहायला मिळतं. फाईन देखील एक क्षेत्ररक्षक आहे. यष्टी रक्षक यष्ट्यांच्या पाठीमागे पूर्णपणे तैनात असलेलं पाहायला मिळतोय. गलीच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक असेल. त्यानंतर कव्हर शॉर्ट कव्हरला पूर्णपणे एक क्षेत्ररक्षक पूर्णपणे पाहायला मिळतोय. त्यानंतर जर पाहायला गेलं तर लॉंग ऑफच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर मिड विकेटला मात्र शॉर्ट मिड विकेट एक क्षेत्ररक्षक तैनात असेल. लॉंग ऑनच्या दिशेने देखील एक क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रतीकला मात्र तैनात केलं आहे. आणि त्यानंतर काव कॉर्नरला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात असलेला पूर्णपणे पाहायला मिळतंय. स्क्वेअर लेगला थोडंसं मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दूरवरती क्षेत्ररक्षक ठेवण्याचा काम देखील झालेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा धावफलकावरती नजर टाकूया. 26 धावा संघाच्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. अद्याप तर निमिष सिंगल सिंगलचा समीकरण पूर्णपणे जो खर्च करताना पाहायला मिळतोय आणि एक दर्जेदार गोलंदाजी निमिषची म्हणावी लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आली जाईल. धावफलक एका धावेने वाढेल आणि धावफलकावरती 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 जे प्रगती पथावरती सुरू असलेलं पाहायला मिळतंय. 27 धावा धावफलकावरती ज्या आल्या जातील आणि आता 57 धावांचं टार्गेट तोडायचं आहे. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता परंतु बशीच्या रडारमध्ये चेंडू येऊ शकत नाही. तोपर्यंत पा फाईन लेग क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेला आहे. चेंडू अडवलाय, फेक होईल तोपर्यंत 1+1 2 धावा आत्ताच्या येत आहेत. 2 धावसंख्येने धावफलक देखील वाढलं जात आहे आणि धावफलकावरती जर पाहायला गेलं तर 29 धावा संघाच्या खात्यावरती लागलेलं आपण पाहतोय. 2.4 षटकांचा खेळ संपला. 29 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे आता 14 चेंडू आणि विजयासाठी 28 धावींची गरज. हा चेंडू पहा दिशा भरकटली, दिशाहीन गोलंदाजी लेगस्टिकच्या खूप दूरवरती राहणारा चेंडू आपण पूर्णपणे पाहतोय. धावफलक एका धावेने निश्चित रूपाने वाढला जाईल आणि
दफलकावरती 30 धावा संघाच्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 30 धावा त्या दफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्जा पुन्हा एकदा. हा चेंडू पहा समोरच्या दिशेने मोठा फटका खेळून काढलाय. त्या ठिकाणी चेंडू देखील जातोय हवाई मार्गाला आणि येतोय खणखणी षटकारचे रान. चौकार चाळीस धावा संघाच्या पूर्ण होत आहेत. आता शेवटचे 12 चेंडू विजयासाठी बनवायचे आहेत. त्या 17 धावा 12 चेंडू 17 धावींची गरज. संगीताची साथ देखील आपण पाहतो. चैतन्य स्पीकर्स त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे होते. ऑपरेटर म्हणून जर पाहायला गेलं तर आमचे आडळगे साहेब पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. आमचे निखिल झेंडे सर देखील आज ऑपरेटिंग त्या ठिकाणी करताना पाहायला मिळत. आणि संगीताची सुमधुर साथ मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं जी दिली जाते त्यांचं देखील मानवत इतकं धन्यवाद कमी असेल. गुरुदत्त हॉटेलचे मालक सन्माननीय श्री पांडाशे टिळेकर देखील अगदी आयोजन नियोजनामध्ये पूर्णपणे सक्रिय सहभाग त्यांचा देखील पाहायला मिळतोय. त्यांचं देखील मानवत इतकं धन्यवाद कमी असेल. आपण पाहतोय सरपंच अमित झेंडे फाउंडेशन आयोजित ही क्रिकेटची महासंग्राम PPLचा थरार या मैदानावरती रंगला जातोय. पुरंदर प्रीमियर लीग मोठा थाटामाटा संपन्न होत असताना ज्यांनी ज्यांनी मात्र अपार कष्ट घेतले त्यांचं सर्वांचं मनपूर्वक आभार मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं मी करेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज षटक क्रमांक 14 घेऊन आपण पाहतोय प्रतीक. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी 17 धावींची गरज. 12 चेंडू 17 धावा 17 धावा 12 चेंडू कोण करामत करणार याकडे तमाम क्रिकेट रसिकांचं लक्ष असेल. जीवनामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. आयुष्यावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. जरी सुपर एटमध्ये जाता नाही आलं परंतु ह्या मैदानावरती मी इतिहास घडवणार. ह्या मैदानावरती विक्रमी खेळी मी मैदान करणार आणि ह्या पुरंदरकरांची मनं मी जिंकणार असा मात्र ध्यास या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी निश्चितपणे घेणं या मैदानावरती गरजेचं असणार आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध करा आम्ही तुम्हाला नक्कीच प्रसिद्धी देऊ यात मात्र कोणत्या प्रकारची शंका नसेल. गोलंदाज सज्ज आहे. अचिंदुबा पुन्हा एकदा आकृती बॅट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक सिंगलचं समीकरण पूर्णपणे निश्चितपणे आलं जाईल. 42 धावाच्या धावफलकावरती लागलेले आपण पाहतोय. 42 रन 42 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलं. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं. अजूनही प्रगतीपथावरती सुरू असलेलं पाहायला मिळतंय. आता शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी 15 धावींची गरज. 10 चेंडू 15 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. प्रतीक हा चेंडू समोरच्या दिशेने खेळायचा होता परंतु मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. फलंदाज बाद पुणे जाऊ मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पहा मिड विकेट खेळून काढलाय आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. तोपर्यंत सिंगल तर घेतलीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? नकार कळवलाय. एक सिंगल आली धावफलक एकने वाढेल. 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 43 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळतील. 43 रन 43 धावसंख्येवरती धावफलक जे जाऊन पोहोचले. शेवटचे आता 8 चेंडू विजयासाठी 14 धावा अजूनही बनवायचे आहेत. कशा प्रकारे कुठून काढल्या जातील? आक्रमण चढवलं जाणार की दुसऱ्या बाजूने गोलंदाजीमध्ये धार येणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार झालाय. चेंडू हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल परंतु पहा त्या ठिकाणी खिलाडी के मस्तक पे दस्तक चौकार.
गेलाय, जरी या स्पर्धेतून बाहेर गेले असले परंतु या मैदानावरती तुम्ही स्वतःला सिद्ध केलंय आणि तदनंतर प्रसिद्धी देखील आमचं पुरंदर टेनिस क्रिकेट आणि पुरंदर प्रीमियर लीग तुम्हाला निश्चित रूपाने देईल पुढील वाटचालीसाठी. तुमच्या संपूर्ण संघाला देखील मनपूर्वक शुभेच्छा मी या स्पर्धेच्या निमित्ताने व्यक्त करेल. सरपंच चषक आपण पाहतोय निश्चित रूपाने या ठिकाणी संपन्न होत आहे. आज दिवस क्रमांक 3 मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय. पहिल्या दिवशी आपण पाहिलं निश्चित रूपाने भिवरी संघ आणि दुसऱ्या बाजूने काळेवाडी संघ जाऊन पोहोचला आहे सुपर एटमध्ये. दुसऱ्या दिवशी जर पाहायला गेलं तर राजेवाडी रॉयल संघ आणि नीरा वॉरियर्स हे दोन संघ दुसऱ्या दिवशी जाऊन पोहोचले आहेत. आज जर पाहायला गेलं तर सासवड ब्लास्टर्स आणि दौंडज ड्रॅगन्स या दोन संघ निश्चित रूपाने जाऊन दाखल झालेत आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण निखिल झेंडे साहेबांच्या उपस्थितीमध्ये मात्र या ठिकाणी वितरित करतोय. दर्जेदार खेळी 16 चेंडू खेळलाय आणि 16 चेंडूंमध्ये विक्रमी खेळी करत 45 धावा बशीरने देखील बनवलेल्या आपण पाहिल्यात. एक अप्रतिम खेळी मैदानाच्या आतमध्ये त्याची देखील होताना पाहायला मिळाली. चर्चा देखील आपण निश्चित रूपाने बशीरसोबत करणार आहोत. जरी संघ पराभूत झाला असेल तरी मात्र एक चांगली खेळी तुमची झाली आहे. तुम्ही स्वतःला मात्र या ठिकाणी बशीर सर सिद्ध केलंय. थोडीशी चर्चा, सकाळ 17 तुम्ही 3 सामने मला वाटतं जवळपास खेळलेत, 2 सामन्यांमध्ये अपयश आलं, 3रा सामना विजय केलाय, परंतु संघाचा जो खेळ झाला त्याच्याबद्दल काय सांगाल? बॅटला फार शेवटला लागली, आता पहिल्यांदाच लागायबद्दल ती शेवटच्या मॅचला लागली, दुसरं नाही. चांगला खेळ झालाय, सामनावीर पुरस्कार देखील तुम्हाला दिला जातोय. खूप खूप अभिनंदन तुमचं देखील असेल. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. आजचा दिवस क्रमांक 3 आयोजक नियोजक कमिटी